निपाणी व चिकोडी तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या शमनेवडी ग्रामपंचायतीला राज्य निवडणूक आयुक्त संजीव कुमार यांनी भेट देऊन यावेळी विकास कामांबरोबर मतदान जागृती कार्यक्रमाचा आढावा घेतला. राज्यात सत्तांतरानंतर आता लवकरच ग्रामपंचायत निवडणुकीची धुमशान सुरू होणार आहे. त्यानुसार महिन्याभरात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून तशा हालचाली सुरू असल्याचे समजते. गुरुवारी राज्याचे निवडणूक आयुक्त संजीव कुमार यांनी बेळगाव जिल्हा दौरा केला. यामध्ये त्यांनी निपाणी व चिकोडी तालुक्याच्या सीमेवरील शमनेवाडी ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी त्यांनी विकास कामांबरोबर मतदान जागृती कार्यक्रमाचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक आयुक्तांनी सदर ग्रामपंचायतीमधील विकास व उत्तम प्रशासक व उत्तम स्वच्छता व सुव्यवस्थेसह मतदान जागृती व मतदार नोंदणी अर्ज करणे, मयत मतदार यांची नावे कमी करणे आदी विषयावर चर्चा करून कागदपत्रांची पाहणी केली. यावेळी गावातील 6 वॉर्डातील BLO यांनी आपल्या वॉर्डातील निवडणूक यादीसह सर्व कागदपत्रे निवडणूक आयुक्तांसमोर सादर केली. यावेळी आयुक्तांनी सर्व फाईल्सची पाहणी करून चालू असलेल्या प्रक्रियेबद्दल समाधान व्यक्त केले व आवश्यक सूचनाही केल्या. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष शीतल पट्टनकुडे यांनी निवडणूक आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी डॉक्टर SV बोम्मनहळ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, तर उपस्थित सर्व अधिकारी वर्गाचा सत्कार ग्रामपंचायत सदस्यांनी केला. यावेळी जिल्हा पंचायत CEO डॉक्टर KV राजेंद्र, जिल्हा पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी SV मुळी, प्रांताधिकारी रवींद्र कर्लिंगणवर, तालुका पंचायत CEO वीरनगौडा एगनगौडा, तहसीलदार सुभाष संपगाव यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी, ग्रामपंचायत आजी माजी अध्यक्ष, सर्व सदस्य, ग्राम विकास अधिकारी KA मोमीन यांच्यासह कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.